मला एक आश्चर्य वाटलं ते विधान ऐकल्यानंतर की उद्धव ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे. एकदा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस असे बेताल वक्तव्य करतो हे अतिशय दुर्दैवाने त्याचा आम्ही निषेध करतो. राजकारणात मतभेद असू शकतात, परंतु मला वाटतं भावनेजारी जाऊन हे वैफल्यग्रस्तातून हे आशा आरोप करणं, कारण उद्याच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळेल या पद्धतीने ही जी मंडळी वापरत होती, आता हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की आता महाविकास आघाडीला राज्यात संधी नाही आहे, महायुतीला संधी आहे. म्हणून मला वाटतं वैफल्यग्रस्त होऊन आरोप करताय. खरं राज्यातली जनता आम्ही सर्व मंडळी देवेंद्रजीच्या पाठीमागे खंबीरपणे पाहू, आणि जी काही जे धमक्या अशा ज्या देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल उद्धव ठाकरेपासून आणि त्याचा आम्ही खंबीरपणे मुकाबला करायला तयार आहोत. शेवटी राजकारणामध्ये मला वाटतं आपण एक राजकारणामध्ये एक संस्कृती जोपासतो आपण की ज्यामध्ये त्या विचार एक विचारधारेवर काम करतो आपण, आणि त्यामुळं अशा क्षेत्रात काम करताना आपण कधी संपवण्याची भाषा कधी केली नाही. महाराष्ट्राच्या इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये ही पहिलीच घटना आहे. मला वाटतं सत्तेच्या लोभापायी सत्ता मिळण्यासाठी ते इतके आतुर झालेले आहेत की मला वाटतं त्यामुळे त्यांना कुठं भान राहिलं नाही, आणि त्यामुळे अशा लोकांच्या तोंड हेच वक्तव्य येणार आहे. मला वाटतं दुसरी काय अपेक्षा करणार आपण, म्हणजे मला वाटतं मी मग म्हटल्यामुळे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला आहे ती भाषा शोभत नाही. त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता याचा खुलासा करण्याची गरज आहे की उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्याला तुमचं समर्थन आहे. एक तर समर्थन नाही म्हणून सांगा किंवा त्याच्या वक्तव्याचा निषेध करा. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलवलं होतं चौकशीच्या करता चर्चे करण्यासाठी, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचं शरद पक्ष असू द्या किंवा इतर पक्षातून उत्तर आलेलं नाही असं कळतं नाही. त्याच्यामध्ये विधानसभेत आपण ते पाहिलं ना, अधिवेशनाच्या काळात ही बैठक बोलवण्यात आली होती, हे लोकांनी सोपस्कररित्या तिथं गैरहजर राहिले. तुमची भूमिका काय? जसं मी मागे एकदा म्हटलं होतं की पवारसाहेब त्यावेळी मुख्यमंत्री राज्याचे राहिले, काय मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी किती बैठका घेतल्या आहेत, किती काम केलं आहे सांगा ना त्यांनी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आले किती काम केलं त्यांनी बैठका, किती बैठका घेतल्या आहेत. उलट माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या काळात मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं आणि 2.5 वर्ष त्यांनी घालवलं. मला वाटतं याला एक राजकीय रंग देण्याचा एक दुर्दैवानं काही प्रयत्न होतो, परंतु या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाची कोणी भूमिका स्पष्ट आहे? काँग्रेसचे नेते मुकडून बसलेले आहेत. आज काँग्रेसही बोलायला तयार नाही त्यांना आरक्षणामध्ये, OBCमध्ये आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे न राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब बोलायला तयार आहे, न उद्धव ठाकरे बोलायला तयार आहे. आपण सरकारनं एक भूमिका 10% आरक्षण आपण विधानसभेच्या ठराव करून दिलेला आहे, त्याच्यावर आता प्रक्रिया सुरू आहे, आणि अतिशय स्पष्ट भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. मला इतके स्पष्ट भूमिका आहे राज्याच्या प्रमुखांनी घेतल्यानंतर आज विरोधकांकडे आज सांगण्यासारखं काही नाही आहे. मग कुठे बैठकीत जायचं नाही, पैसे घालायचा, कारण उद्धव ठाकरे म्हटले लोकसभेचा अधिकार आहे, अधिकार लोकसभेचा असेल ना, तुम्ही इथं मांडा ना तुमची भूमिका काय. मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं काम पवारसाहेब करतायत, उद्धव ठाकरे करतायत, काँग्रेसचे पुढारी करतायत. कुठेतरी मुख्यमंत्री जे भूमिका घेते उद्धव ठाकरेंचं जे आज वक्तव्य आलेलं आहे ते शरद पवारांच्या मणिपूरच्या वक्तव्याला धरूनच आहे. मला वाटतं ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक प्रकारचं राज्यामध्ये दंगली घडवून आणण्याचं षड्यंत्रच असलं काय असं आता जनसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री जे भूमिका घेतील त्याला आमचं समर्थन राहील असं शरद पवार स्वतः बोलतात. आम्ही घेतो समर्थन. आपण 10% आरक्षण द्यायचा निर्णय केला, विधानसभेत एकमताने ठराव झाला आहे. OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज आरक्षण द्यायला पाहिजे ही भूमिका आपण किंवा नेहमी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. म्हणून पवारांनी आता हे मान्य केलेलं आहे. तसं मराठवाड्याच्या नामांतराच्या बाबतीत माझी चूक झाली असेल कुठेतरी म्हटले मला वाटतं. एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये मला अपयश आलं एकदा मान्य करून टाका. राज्यात तिसरी आघाडीचे संकेत दिले जातात, राजू शेट्टी असतील, बच्चूकडू असेल, मनोज तरंगे पाटील असतील, त्यांची तयारी सुद्धा देखील सुरू झाली आहे, काय वाटतं? नाही असं आहे की प्रत्येक पक्षाला ते स्वातंत्र्य आहे. तिसरी आघाडी केली आणखी चौथी आघाडी होणार आहे का? राज्यामध्ये किती आघाड्या झाल्या तरी महायुतीच्या आघाडीलाच राज्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळणार आहे हे मात्र निर्वाधित आहे. नाही इश्यू काय होता की
एवढेचे फक्त अन्नाचं औषध प्रशासन जे आपल्या जिल्ह्यात फक्त 3 अधिकारी आहेत, म्हणून तर आपण ही पर्याय व्यवस्था केली आता कारवाई प्रभावी होण्यासाठी, नंबर एक. आणि हे जे संकलन केंद्रांमध्ये जी स्पर्धा आहे, एकाने दूध नाकारला दुसऱ्याने घ्यायचं, दुसऱ्या नाकारला तिसऱ्याने घ्यायचं, आणि मग आम्हाला दूध देणं परत देणं परवडत नाही, कारण तुम्ही निकृष्ट दूध घेता, लो क्वालिटीचं दूध घेता, आणि मग तुम्ही तो मोठ्या प्लांटला द्यायचा प्रयत्न करता. मुळातच जिथं संकलन होतं तिथंच गुणवत्ता पाळली गेली पाहिजे, हे मूळ खरं बंधन प्रत्येकाने स्वतःवर घातलं पाहिजे. कारवाई तर होत राहतील, परंतु मला वाटतं की जनतेच्या प्रति समाजाच्या प्रति आपण असणारं दायित्व जे आहे की भेसळमुक्त दूध घेणं, म्हणजे पुढं भेसळची काळता येईल आपल्याला, हे मला वाटतं फार मोठं दायित्व या संकलन केंद्र चालक जे आहे त्यांनी स्वीकारलं पाहिजे, आणि तशी विनंती मी त्यांना आज केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक झाली आणि पुन्हा त्या पद्धतीचे काही निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत भेसळ रोखण्यासाठी, त्या दृष्टीने आता ही समिती अधिक प्रभावीपणे कार्यवाही करेल. सर, महसूल पंधरवाडा जसा आहे तसा आपण आता सांगितलं, पशुसंवर्धन पंधरवाडा नाही काय की याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट गोठ्यापर्यंत का सगळ्या प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आपण द्यायची व्यवस्था करतोय, की ज्या प्रत्यक्ष कधी शेतकरी बऱ्याच वेळा अज्ञानाचा भाग असतो, त्या पशुधनाची काही निगा राखली पाहिजे, त्याला कारण ते क्रॉसब्रीडमध्ये मोठ्या प्रमाणात औषधाची गरज लागते. आता नवीन तंत्रज्ञान एम्ब्रो ट्रान्सप्लांटचं आता येत आहे, ते आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सहभाग करून घेऊ. ज्या ज्या म्हणजे प्रचार आणि प्रसार आपण करतो सध्या, जसं सर्व रोगनिदान शिबिर घेतो आपण, तसं शिबिर घेतलं तर त्यांच्या अनेक गोष्टी समोर येतील. मी मागे पशुसंवर्धन मंत्री असताना केलं होतं 1997 साली, नंतर दुधानं कधी घडलं नाही महाराष्ट्रात. आता आपण पहिल्यांदा नवीन उभारी त्याची सुरुवात करतो आणि आज पशुधनाची किंमती एवढ्या वाढलेल्या आहेत, कारण शेतकरी आपल्या जीवापाड त्या पशुधनाची सांभाळत असतो. शासनाचं दायित्व आहे, याने मी त्यांना आपण पुढे येऊन जसं लंपी आजाराच्या वेळी देशामध्ये कुठं घडलं नाही, आज अन्य राज्यामध्ये जी जनावरांची संख्या जी मृत्यू झाली, महाराष्ट्राचा विचार करता आपण पहिला राज्य होतो की आपण मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला. कॉम्पेन्सेशन मृत्यू पशुधनाच्या त्या पालकाला आपण 30,000 रुपये दिले, आपण मोफत लसीकरण केलं, औषधोपचारसुद्धा सगळं मोफत केला. आपण मला वाटतं देशात कुठं घडलं नाही. याच्यामध्ये काय सेतू केंद्र ज्याची मागणी आपण पाहतो की बहुतांशी प्रवेशाच्या वेळी सेतू केंद्राचा गर्दी असते मुला मुलींची. याच्यामध्ये आमचा माझा प्रयत्न असा की ते सेतू केंद्राचं महाविद्यालय सुरू केलं आपण, तर मुलांना जे दाखले पाहिजेत ते मिळतील, किंवा त्यांच्या कुटुंबाचं काही काम असेल ऑनलाईन अर्ज भरण त्यांच्या कुटुंबाने ते सुद्धा ते भरू शकतील तिथं. ते म्हणजे मग हे गावामध्ये जे सेतू केंद्रावर काय आहे आपण परवानगी देतो, पण नियंत्रण कोणाचंच नाही आहे आणि तक्रारी वाढत चालल्या. तर मग जर विद्यार्थ्यांनी जर सेतू केंद्र चालवलं तर उलट अधिक पारदर्शक मिळेल आणि लोकांना चांगली सुविधा मिळेल. Thank you.